we are going to see a lecture on cost accounting. It is a wonderful problem, very simple problem. You understand the basic ideas which are given here. Okay, how to prepare a cost sheet? Cost sheet kashi tayar karayachi. Ekhada product chi kiwa ekhada item chi cost kashi kadayachi te apan baghnar ahot sudha. Ani tya style cha aaj cha jo problem problem number 1 tya style cha apan problem ghenar ahot. Okay, so let's start. Let's go to page number 2 heading A. The following particulars have been extracted from the books of Basant Sohan Manufacturing Company for the year ended 31st March 2014. Sohan Manufacturing Company as a product ahe aani varsha samjhe 21 March 2014 apnala cost kadayachi aahe product chi. Tumhala format bhi dilela ahe, short format dilela ahe. Apnala aadhi direct material kadava lagel, tyachyamadhe direct labor ghyava lagel, tyachyat aankhi adhava lagel. Overheads. We will get the prime cost. So let's take 1 million prime cost mill. Then we have to add factory overheads. All the expenses related to factory are called as factory overheads. Factory sambandhi sagale kharcha je astat tyala factory overheads mhantat. Then add keltyanantar we get the works cost or factory cost. Productivity cost will be step 2, works cost or factory cost. In the factory cost or works cost, we add the office and administrative overheads. We get the cost of production. आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळते. त्यानंतर आपल्याला सेलिंग एंड डिस्ट्रीब्यूशन ओव्हरहेड्स ऍड करायला लागतात. कुठलाही प्रोडक्ट हे विकावं लागतं त्याच्यासाठी येणारा खर्च आपण ऍड करतो. वी गेट द ए टू झेड कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, दैट इज टोटल कॉस्ट. एंड इन दैट टोटल कॉस्ट वी ऍड द प्रॉफिट दैट वी हैव इमेजिन. जो आपला नफा कमवायचा आहे तो आपण ऍड करतो. वी गेट द सेलिंग प्राइस, दैट इज द सेल्स. ओके, सो दीज आर द सिंपल स्टेप्स वी आर गोइंग टू टेक. वी आर गोइंग टू consider this problem. So let's start the problem. Opening stock of raw material. Raw material ka opening stock kasha dekhala hai? The DA madhe. Okay, apan aadhi DM purna kele shi apala DA ghun chalna nahi. Tar suruvat ke dilele opening stock of raw material 235,000. Let's start now. Apala pahile ta direct material kadaycha ahe. We have to calculate direct material. Direct material जर काढायचं असेल तर पहिल्यांदा काय घ्यावं लागेल? ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल्स, विच इज रॉ मटेरियल्स. 235,000 आहे, मी विना गणितोय. पण आपल्याला याच्यापासून मटेरियल कन्झ्युम काढायचंय, लागलेलं मटेरियल काढायचंय. ऍड काय करायचं याच्यामध्ये? ओपनिंग स्टॉक वर सगळं काम भागत नाही, आपल्याला मार्केट मधून परचेस करावं लागतं. ऍड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल्स. गेल्या वर्षीचा क्लोजिंग किंवा गेल्या पिरियडचा क्लोजिंग हा या पिरियडचा ओपनिंग आहे. हा माल आपण फेकून देणार नाही, आपण वापरणार आहोत 235,000. त्याच्यामध्ये परचेसेस ऑफ रॉ मटेरियल आहे तो शोधूया. परचेस ऑफ रॉ मटेरियल इथे दिलेलाच असणार प्रॉब्लेम मध्ये. परचेसेस आहे 1,40,000. रॉ मटेरियल परचेस आहे 1,40,000. आता परचेसेसचे सगळे नातेवाईक घेऊया, म्हणजे अप्रॉल परचेसेस, त्याच्यानंतर कॅरी डिलिव्हर वगैरे काय आहे का बघूया. याच्यामध्ये कॅरी डिलिव्हर्स आहे, कच्चा माल भट्टीपर्यंत आणण्यासाठी आलेला खर्च म्हणजेच कॅरी डिलिव्हर्ड असतो. कॅरी डिलिव्हर्डचे अमाऊंट आहे 41,000. आय विल ऍड इट. आणखी काय? एक्साइज परचेसेस, अप्रॉन परचेसेस, ओके, लोडिंग अनलोडिंग चार्जेस, डायरेक्ट ऑन रॉ मटेरियल्स वगैरे, इथे काय दिलेले आहे का बाकी? तर नाही दिलेलं. यांची तिघांची आपण बेरीज करूया. इनर पालक लाच यांची बेरीज येते 13,16,000. 13,16,000. या 13,16,000 मधून आपण पुढच्या वर्षीसाठी रॉ मटेरियल काही शिल्लक ठेवणार आहोत, तो आपण वापरणार नाही, म्हणून आपल्याला लेस करावा लागेल. लेस म्हणूया, ओपनिंग मध्ये जसं परचेस ऍड करतो आपण क्लोजिंग लेस करतो. क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल्स और रॉ मटेरियल्स. क्लोजिंग स्टॉक किती ठेवलाय बघा रॉ मटेरियल्सचा?
है 2,50,000 माल क्लोजिंग सनी ठेवलेला आहे तो आपण लेस करू आपल्याला डायरेक्ट मटेरियल की कॉस्ट मिळेल ओके वी हैव गॉट द डायरेक्ट मटेरियल कॉस्ट इट कम्स टू 10,66,000 10,66,000 ओके वी हैव गॉट द फर्स्ट फिगर दैट इज डायरेक्ट मटेरियल आपल्याला डायरेक्ट मटेरियल पहिला आकडा मिळालेला आहे Now we will turn towards the direct labor or productive wages or direct wages or manufacturing wages. आज घनेशा बघूया मटेरियल हैंडल करण्यासाठी माणसं लागतात बरोबर अजून तरी लागतात पुढच्या काळामध्ये कदाचित रोबोटची गरज लागेल तर बघूया वेजेस कुठे दिलेला आहे का वेजेस दिलेला आहे त्यांनी प्रोडक्टिव वेजेस म्हणून म्हटलेला आहे प्रोडक्टिव वेजेस म्हणजे डायरेक्ट वेजेस ओके त्याची अमाउंट आहे प्रोडक्टिव वेजेस ची 7 लाख आहे ऍड प्रोडक्टिव वेजेस वेजेसचा खर्च आपण डायरेक्ट प्रोडक्शनला लावू शकतो कारण मजुरीशिवाय आपल्याला मटेरियल हँडल करता येणार नाही डायरेक्ट मटेरियल प्रमाणे डायरेक्ट लेबर घेतला आय हॅव डायरेक्टली रिटन इट इन द आउटर कॉलम बाहेरच्या कॉलम मध्ये मी लिहिलेला आहे आता मी शोधतोय डायरेक्ट एक्सपेन्सेस मग प्रोडक्शनशी संबंधित डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये रॉयल्टी ऑन प्रोडक्शन वगैरे किंवा स्पेशल डाई स्पेशल मशिनरी स्पेशल हायर चार्जेस वगैरे डायरेक्ट खर्च असतात द एक्सपेन्सेस विच आर डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन आर कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं काय आहे का बघूया त्याच्यामध्ये हो त्यांनी दिलेलं आहे रॉयल्टी ऑन प्रोडक्शन रॉयल्टी ऑन प्रोडक्शन दिलेले आहे बघा रॉयल्टी ऑन प्रोडक्शन 70,000 ऍट डायरेक्ट ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये रॉयल्टी ऑन प्रोडक्शन एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं इमॅजिनेशन महत्वाचं आहे नुसतं रॉयल्टी असतं आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये टाकलं असतं रॉयल्टी ऑन सेल्स असतं तर आपण सेलिंग मध्ये घेतलं असतं पण इथे रॉयल्टी ऑन प्रोडक्शन आहे डायरेक्ट रिलेटेड टू प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामुळे आपण तो याच्यात घेतलेला डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट ओव्हरहेड्स मध्ये घेतलेला आहे अशा पद्धतीने वी हॅव गॉट द थ्री फिगर्स डायरेक्ट मटेरियल दॅट इज डीएम डायरेक्ट लेबर दॅट इज डीएल अँड डायरेक्ट ओव्हरहेड दॅट इज डीओ ओके DM, DL and DO we get the first figure that is the prime cost this is the first way prime cost let us make calculation of the prime cost of this particular product it comes to 8,36,000 18,36,000 तुम्हाला कळलं असेल कशा पद्धतीने मी प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली आहे प्रॅक्टिस नेक्स्ट मॅथ परफेक्ट आई विल से राइट प्रॅक्टिस नेक्स्ट मॅथ परफेक्ट योग्य पद्धतीने सराव करा ह्याचा हाच असणार आहे एक गोष्ट आपल्याला मिळाली आता आपल्याला वर्क कॉस्ट काढायची आहे त्याच्यामुळे फॅक्टरी ओव्हरहेड आपल्याला ऍड करावे लागते ओके सो लेट अस ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स फॅक्टरीशी संबंधित खर्च आपण ऍड करणार आहोत फॅक्टरी पॉवर असेल फॅक्टरी एटिंग असेल फॅक्टरी लाइटिंग असेल गॅस असेल वॉटर असेल कोल असेल फॅक्टरी मध्ये जो खर्च होतो त्याला इनडायरेक्ट खर्च म्हणतात इनडायरेक्ट मटेरियल असेल इनडायरेक्ट लेबर असेल सगळे फॅक्टरी मध्ये येतात ओके सो बघूया फॅक्टरीशी संबंधित काय काय खर्च आहेत ते प्राइम कॉस्ट आपल्याला मिळालेली आहे राईट फ्रॉम द बिगिनिंग आय एम गोइंग टू रीड ओपनिंग स्टॉक म्हणजे रॉ मटेरियल येणार नाही ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल येणार नाही रॉ मटेरियल परचेस येणार नाही ड्रॉइंग ऑफिस सैलरीज लक्षात ठेवा दोन प्रकारचे ऑफिस असतात एक काउंटिंग ऑफिस आणि ड्रॉइंग ऑफिस काउंटिंग म्हणतं की तो सैलरी संबंधी आला तो ऑफिस मध्ये जाणार नाही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण ड्रॉइंग ऑफिस कुठे असतं ड्रॉइंग डिझाईन फॅक्टरी मध्ये त्याच्यामुळे ड्रॉइंग ऑफिस सैलरी जी आहे ती फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये येणार ड्रॉइंग डिझाईन हे फॅक्टरी मध्ये प्लान्स वगैरे ड्रॉइंग काढावं लागतं ड्रॉइंग ऑफिस सैलरीज आई हैव इन्क्लूडेड इट इन द फैक्ट्री ओवरहेड्स ड्रॉइंग ऑफिस सैलरीज आहे 48,000 अगेन लेट मी रीड मला वाचून द्या बघा पुढे आहे कॅरेज इनवर्ड्स आपण ऑलरेडी विचार
विचारात घेतलेला आहे कॅश डिस्काउंट अलाउ कॅश डिस्काउंटचा काय संबंध नाही म्हणजे इन्सेंटिव्ह कॉस्ट तयार करताना कॅश डिस्काउंट वगैरे येत नाही कॅश डिस्काउंट दिलं नाही तर काय कॉस्ट तयार होणार नाही याचा भाग नाहीये त्याच्यामुळे कॅश डिस्काउंट येणार नाही इन्सेंटिव्ह येणार नाही रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी ऑफिस मध्ये फॅक्टरी मध्ये प्लांट अँड मशिनरी फॅक्टरी मध्ये असतात रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी अँड द अमाउंट इज 53,000 अगेन रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरी स्पष्ट म्हटलं फॅक्टरी म्हणून डायरेक्टली इट विल बी इन्क्लुडेड इन फॅक्टरी एक्सपेन्सेस रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरी रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरी स्पेसिफिकली गिव्हन स्पष्ट सांगितलेलं आहे फॅक्टरी मध्येच घ्या म्हणून अँड द अमाऊंट इज 15,000 ओनली 15,000 अगेन नेक्स्ट आयटम रेंट रेट्स अँड टॅक्सेस ऑफिस हे आपण ऑफिसच्या वेळेला विचारात घेऊ कारण स्पष्ट ऑफिसचा खर्च आहे ऑफिस कन्व्हेन्स इकडे येणार नाहीये ऑफिस मध्येच जाईल म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जाईल सेल्समन सॅलरी अँड कमिशन सेल्समनचा खर्च सेलिंग मध्ये जातो इकडे येणार नाही प्रॉडक्टिव्ह वेजेस आपण बघाशी घेतलेला आहे डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी डिप्रिसिएशन कोणावर आहे ते महत्वाचं आहे प्लांट अँड मशिनरी असल्यामुळे ते फॅक्टरी मध्ये डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी द अमाउंट ऑफ डिप्रिसिएशन इज 35,500 35,500 ओके नेक्स्ट आयटम डिप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर वी विल कन्सिडर इट इन द ऑफिस ऑफिस मध्ये याचा आपण विचार करू डायरेक्टर्स फीज ऑफिसशी संबंधित आहे इकडे काय डायरेक्टरचा संबंध नाही गॅस अँड वॉटर चार्जेस फॅक्टरी स्पष्ट म्हटलेलं आहे फॅक्टरी मध्ये शोधून गॅस अँड वॉटर चार्जेस फॅक्टरी म्हटलेलं आहे वी विल कन्सिडर इट इन फॅक्टरी एक्सपेन्सेस अमाऊंट इज 7,500 7,500 अगेन दे से पुन्हा ते म्हणताय गॅस अँड वॉटर चार्जेस ऑफिस स्पेसिफिकली टोल्ड ऑफिस मध्ये घेऊ दे आपण मॅनेजरचा सॅलरी एक गट्टा दिलेला आहे 7,000 रुपये आणि खाली त्यांनी म्हटलेलं आहे ऍडजस्टमेंट मध्ये आउट ऑफ 48 आवर्स इन अ वीक आठवड्याने जर 48 तास मानले मॅनेजर गिव्हस 40 आवर्स फॉर फॅक्टरी त्याचा 40 तास वेळ मॅनेजर फॅक्टरीसाठी देतोय अँड रिमेनिंग 8 आवर्स ही गिव्हस फॉर ऑफिस आणि उरलेले 8 तास तो ऑफिससाठी देतोय म्हणजे 40:8 रेशो आहे 40 भाग फॅक्टरीला टाकू आणि 8 भाग ऑफिसला टाकूया मॅनेजर हा कॉमन एक्सपेन्सेस दिलेला आहे वी हॅव टू सेपरेट इट आधीच्या कॉमन पद्धतीने करू आपण मॅनेजर्स सॅलरीज कंसामध्ये आपण म्हणूया फॅक्टरी एकूण सॅलरी 60,000 भागिले एकूण तास 48 गुणिले फॅक्टरीला किती तास देतो 40 तास नॅचरली बघा कॅल्क्युलेशन करून मला वाटतं इथं 50,000 यायला पाहिजे मॅनेजरचा एकूण पगार 60,000 असला तरी फॅक्टरीशी संबंधित 50,000 आहे वी आर टेकिंग क्लासिफिकेशन द नेम ऑफ द चॅप्टर इज क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट एंड कॉस्ट शीट ओके अगेन पुन्हा एकदा बघा पुढे त्यांनी दिलेले नंतर कॉस्ट ऑफ कॅटलॉग पेटेन कॅटलॉग असेल कॅटलॉग असो इथं काही संबंध नाही लूज फुल फ्रीडम ऑफ लूज फुल फ्रीडम ऑफ फॅक्टरी मध्ये येणार लूज फुल आर रिलेटेड टू फॅक्टरी लूज फुल फ्रीडम ऑफ अँड द अमाऊंट ऑफ लूज फुल फ्रीडम ऑफ फीस रुपीज 8,000 मला वाटतंय वी हॅव कन्सिडर ऑल द आयटम्स आपण हे सगळे विचारात घेतलेले आहेत त्याच्यामुळे वी हॅव गॉट द फिगर ऑफ फॅक्टरी एक्सपेन्सेस ओके मी डायरेक्ट हा आकडा बाहेर काढतोय कारण ओपनिंग स्टॉक ऑफ WIP आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP दिलेला नाही प्रॉब्लेम जर दिला असता तर मी आतमध्ये इफेक्ट दिला असता यांची आपण बेरीज करूया यांची बेरीज येते 2,17,000 येते का बघा तुम्ही कन्फर्म करा 2,17,000 बेरीज द्यायला पाहिजे आधीची प्राइम कॉस्ट म्हणजे प्राथमिक खर्च ऍड फॅक्टरीचा खर्च 2,17,000 त्याची बेरीज करा वी विल गेट द नेक्स्ट कॉस्ट तुमची कॉस्ट होती वर्क कॉस्ट ओके वर्क कॉस्ट वर्क कॉस्ट च्या अमाऊंट येते 20,53,000 ओके इथपर्यंत प्रवास पार पडला आपण आता नेक्स्ट जर्नी सुरू करूया काय करावं लागेल ऍडमिशन
ओव्हरहेड्स ऍड करूया. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे ऑफिसचा खर्च. कुठलाही कार्य कारभार व्यवस्थित चालण्यासाठी ऑफिसची गरज असते. ऑफिसचा खर्च फिक्स असतो. आपल्या कॉलेजला ऑफिस आहे की नाही बरोबर आहे, ऑफिसशिवाय काम होऊ शकत नाही. जरी प्रोडक्शन कंपनी आणल्या तरी त्याला ऑफिस चालवलं जात. त्याच्या पुढचं आपण स्टेप घेऊया ऍट ऍट काय ऑफिस ऑर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. बेसिक फॉर्मॅट इज गिव्हन फॉर युअर रेडी रेफरन्स. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स वन बाय वन वी आर गोइंग टू थिंक अबाउट इट. आता बघूया ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मध्ये पहिलं काय येते बघा. आपण वाचायला सुरुवात करूया. ओव्हरहेड्स
पहला खंड जो आहे तो त्यांनी दिलेला आहे सेल्समन सैलरीज एंड कमीशन स्पष्टपणे सांगते 42 सदर तो आपण आणि घेऊया सेल्समन सैलरीज एंड कमीशन स्पीड इज वेरी इंपॉर्टेंट एज फार एज अकाउंट्स इज कंसर्न 42,000 42 सदर इनर घेऊया वी विल टेक द टोटल Thank you. We shall meet in the next video.